नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते मुंबईतलं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या एसई झेड अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रांमधून उपलब्ध होणाऱ्या जागेमुळे दीड लाख युवकांना रोजगाराची संधी मिळेल असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते यामध्ये सुमारे ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल असं म्हणाले भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक बँकेचा अहवाल उत्साहजनक असून या अहवालानुसार देशाचा विकास दर सात पूर्णांक तीन टक्के होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज भारतीय शोध आणि उत्पादन क्षमता या विषयावरच्या एका ते बोलत होते आयकर विभागानं बेनामी मालमत्ता हस्तांतरण प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली आहे हा कायदा गेल्या वर्षीच्या एक नोव्हेंबरपासून लागू झाला आहे आयकर विभागानं देशभरात बेनामी मालमत्तेवर कारवाई करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन केली आहेत या कायद्याअंतर्गत आतापर्यंत तीन हजार पाचशे कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे भंडारा गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे नवी दिल्ली इथं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली भाजपचं धोरण मान्य नसल्याचं सांगत त्यांनी खासदार पदाचा अलीकडच राजीनामा दिला होता राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमासाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करणार असल्याचं आश्वासन अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिलं आहे मुंबईत आज महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा दोन हजार अठरा संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरूंची निवड करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावर्षी राज्यातून अकरा हजार पाचशे सत्तावीस यात्रेकरूंना हज यात्रेची संधी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं राज्यातल्या सातशे खेड्यांमध्ये मराठा समाजाच्या नागरिकांचं नमुना सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवेत मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेता या समाजातल्या आर्थिक मागास कुटुंबांची माहिती गोळा करण्यासाठी हे नमुना सर्वेक्षण केलं जात असल्याचं महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम जी गायकवाड यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं विजेच्या वाढत्या मागणीसोबत या क्षेत्रात होणारे अपघात ही चिंतेची बाब असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे मुंबईत आज राज्यस्तरीय विद्युत सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागात अपघाताचं वाढतं प्रमाण पाहता यंत्रणेसोबतच जनतेनं देखील विद्युत सुरक्षेसाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं औरंगाबाद इथं सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते विद्युत सुरक्षा सप्ताह रॅलीचा शुभारंभ झाला यावेळी उपस्थितांना विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली अहमदनगरमधल्या केडगाव नेप्ती बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं आज लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याचे भाव एक हजार ते बाराशे रुपयांनी घसरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत बाजार समितीत आंदोलन केलं दरम्यान सोमवारी झालेल्या लिलावात एक नंबर प्रतीच्या कांद्यास तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये तर दोन नंबर प्रतीच्या कांद्यास दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता भीमा कोरेगाव हल्ल्यात झालेल्या एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातल्या आणखी तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे त्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी सांगितलं व्हिडिओ फुटेजवरून या तिघांना माग काढल्याचं त्यांनी सांगितलं या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा सहभाग असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले जालना जिल्ह्यातल्या हिवरा रोशनगाव इथल्या ग्रामसेविका सारिका तायडे यांना आज तीन हजार रुपयांची लाच घेताना रंग अटक करण्यात आली फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेण्यासाठी घराच्या नमुना क्रमांक आठवर बोजा नोंद करून देण्यासाठी ग्रामसेविकेनं तक्रारदाराकडे ही लाच मागितली होती राज्यातलं पहिलं माहिती आणि जनसंपर्क भवन धुळे इथं उभारलं जाणार असून या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमागील जागेत हे अत्याधुनिक माहिती भवन बांधलं जाणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी